राज्यभर हादरून टाकणाऱ्या महिषाळ गर्भपाताच्या घटनेनंतर सांगलीमध्ये बेकायदा गर्भपात करणाऱ्या चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकून 7 गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सांगली शहरात बेकायदेशीरपणे गर्भपात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. सांगली महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मिळून संयुक्तरित्या चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकत हा प्रकार उजेडात आणला. गेल्या 1 वर्षापासून विनापरवाना गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. संशयास्पद कागदपत्रे आणि औषधं आढळून आली आहेत. त्याचबरोबर या छाप्यामध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. तसेच हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी 6 गर्भपात केल्याचं समोर आलं आहे. आणखी किती बेकायदा गर्भपात करण्यात आले त्याचा तपास सुरू असून या प्रकरणी डॉक्टरांसह 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सांगली जवळ गणेशनगर 5वी गल्ली येथे अवैधरित्या म्हणजे इलिगली अबॉर्शन सेंटर जिना 1 वर्षापासून कार्यरत आहे. सदर सेंटरचे चालक स्वप्नील महा जगवीर जमदाडे असून ते MBBS आहेत. त्यांच्याबरोबर त्यांना असिस्टंट म्हणून रुपाली विजयकुमार चौगुले MS गायनेक आहेत आणि विजयकुमार सामराव चौगुले MBBS DA या ठिकाणी मिळून इथं ह्या सेंटरमध्ये इलिगली अबॉर्शन साधारणपणे 1 वर्षापासून चालू आहे. यासाठी महापालिकेची परवाना त्यांनी घेणे आवश्यक आहे. तसा कोणताही परवाना न घेता ते इथे अबॉर्शन करत होते. तर तपासणी सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलकडून काही औषधपत्रं जाळण्यात आली आहेत. यानंतर पोलिसांनी या ठिकाणचे औषधं व रोख रक्कम जप्त केली. तर या हॉस्पिटलमध्ये आणखी बेकायदेशीर गर्भपात केल्याची शक्यता वर्तवली जात असून याबाबत आता अधिक तपास सुरू आहेत. यावेळी महिला डॉक्टरांनी छातीत दुखण्याचा बनाव करून कारवाईस टाळाटाळीचा प्रयत्न केला आहे. माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार मी आज दिनांक 15/9/2019 18 रोजी ह्या हॉस्पिटलमध्ये भेट देऊन त्या संदर्भातची आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहे आणि MTP ॲक्टनुसार 4-5 सेक्शनमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत आहे. या कामी महापालिकेचे डॉक्टर सुचेता पवार, आशिषचे स्टाफ गोंधारी, आष्टीकर, शिंदे, आनंदे, मोहसिन मुजावर, PHM हे सर्व या कार्यवाहीत सामील होते. सर प्रत्यक्षदर्शनी केली अंदाजे आमच्याकडे कागदपत्र 5 ते 6 कागदपत्र मिळाले आहेत. अजून तपासणीचं काम चालू आहे. गेल्या वर्षी महिषाळ येथील गर्भपातामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक हादरला गेला होता आणि पुन्हा 1 वर्षानंतर सांगलीमध्ये बेकायदेशीर गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.